नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे आज रात्रीची 13 ऑक्टोबर रोजीची रात्रीची पावसाची अपडेट. 13 ऑक्टोबर रोजी नेमका रात्री पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, कोणत्या भागांमध्ये त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळेल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, तर कोणत्या भागांमध्ये त्या ठिकाणी वातावरण आज रात्री कोरडे राहील, ही संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊ. त्याचबरोबर हवामान खात्याने त्यांचा नवीन हवामान अंदाज काय दिलेला आहे, तसेच हवामान अभ्यासक पंजाब डग यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे, तो सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे आपल्याला दिवसभर मुसळधार अशा प्रकारच्या पावसाचा अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी प्रभाव दिसून आलेला आहे. आज रात्रीसुद्धा अतिशय जोरदार पाऊस आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळेल. पावसाचा जोर हा वाढीस असणार आहे. अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार मेघगर्जनेसह पावसाची सक्रियता राहणार आहे. सर्वाधिक जो आज रात्री पाऊस राहणार आहे तो म्हणजे कोकण, मराठवाडा आणि विदर्भामध्ये. या तीन भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. यामध्ये मराठवाड्याचा विचार करता विदर्भाचा विचार करता विदर्भामध्ये आपल्याला पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचा जो भाग आहे या भागामध्ये जोरदार अशा प्रकारचा पाऊस सायंकाळपासून सक्रिय झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. आणि रात्री 10 वाजल्यानंतर ही पावसाची सक्रियता आपल्याला अत्यंत जास्त वाढलेली दिसून येणार आहे. पावसाचे स्वरूप हे मेघगर्जनेसह व काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह असणार आहे. त्यानंतर पश्चिम विदर्भाचा विचार करता त्या ठिकाणी आपल्याला अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, पांढरकवडा, जळगाव जामोद, त्यानंतर शेगाव, खामगाव, त्यानंतर नांदुरा, संग्रामपूरचा जो संपूर्ण भाग आहे हा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भाच्या संपूर्ण भागामध्ये आपल्याला अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो सायंकाळपासून सक्रिय झालेला असेल. सायंकाळपासून अनेक भागांमध्ये पावसाची रिमझिम आपल्याला बघायला मिळेल. तर रात्री 10 वाजल्यानंतर पावसाचा जोर हा अतिशय वाढणार आहे. आणि रात्री 10 वाजल्यानंतर अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस या भागामध्ये सक्रिय होताना आपल्याला दिसून येईल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये बघता उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, खान्देश, धुळे, नंदुरबार या भागामध्ये सायंकाळपासूनच रिमझिम अशा प्रकारच्या पावसाला सुरुवात झालेली असेल. काही भागांमध्ये रात्रभरही पावसाचा प्रभाव रिमझिम असा राहणार आहे. तर जळगाव, खान्देश इकडील काही भागांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय होताना आज रात्री दिसून येईल. त्यानंतर नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरचा जो भाग आहे या भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाची दाट शक्यता वर्तवली गेली आहे. आज रात्री पुढील येत्या 3 ते 4 तासांमध्येच आपल्याला अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय झालेला या भागामध्ये दिसून येईल. पावसाचे स्वरूप हे वादळी वाऱ्यासह असून अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे, नगरचा जो भाग आहे या भागात देखील पावसाचा जोर उल्लेखनीय असेल. रात्रभर काही भागांमध्ये पावसाची सततधार ही आपल्याला बघायला मिळणार आहे, पावसाची रिमझिम बघायला मिळणार आहे. पुणे नगर भागातील अनेक तालुक्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जोरदार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो रात्री 10 वाजल्यानंतर सक्रिय होताना त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर मराठवाड्याचा विचार करता पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ढगाळ वातावरण कायम असणार आहे. काही भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारच्या हलक्या स्वरूपाच्या पावसाचा त्या ठिकाणी प्रभाव दिसून येईल. रात्रभर ही पावसाची सततधार आपल्याला अनेक भागांमध्ये कायम दिसणार आहे. तर काही भागांमध्ये, काही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर हा अतिशय जास्त असणार आहे. त्यानंतर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता आज रात्री आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये सक्रिय असेल, अनेक भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस सक्रिय राहणार आहे. काही भागांमध्ये मात्र पुढील 3 ते 4 तासांमध्ये अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसताना आपल्याला दिसून येईल. त्यानंतर कोकणाचा विचार करता कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगडचा जो भाग आहे या भागामध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस आज रात्री आपल्याला बघायला मिळणार आहे. पावसाचं स्वरूप मेघगर्जनेचं असेल, अतिशय जोरदार मुसळधार असा पाऊस असणार आहे.
पाऊस जो आहे तो सायंकाळपासून रिमझिम असा काही भागांमध्ये सक्रिय असेल तर अनेक भागांमध्ये पुढील येत्या 3 ते 4 तासांमध्ये अतिशय जोर पावसाचा वाढणार आहे व मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस बरसताना आपल्याला दिसून येईल. सर्वाधिक जो पावसाचा जोर असेल तो म्हणजे कोकण किनारपट्टीवरील भागांमध्ये, त्या भागात आपल्याला अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय होताना दिसून येईल. त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार करता सातारा व सांगली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाचा प्रभाव असणार आहे. सातारा सांगली जिल्ह्यात अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बरसताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पावसाचा जोर आज रात्री आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर आपल्याला जे आहे शिरवड, सासवड, जेजुरी, दौंड या भागात देखील पावसाचा जोर उल्लेखनीय असेल. यामध्ये सायंकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आपल्याला या भागात दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला आज रात्री मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पावसाची सक्रियता दिसून येते आहे. पावसाचा जोर वाढीस आपल्याला दिसून येतो आहे. अनेक भागामध्ये त्या ठिकाणी अतिशय जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता आज रात्री आपल्याला बघायला मिळणार आहे. यामध्ये हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार देखील आपल्याला आज रात्री त्यांनी सांगितल्याप्रमाणे 13 ऑक्टोबरच्या रात्री पावसाचा जोर हा अतिशय वाढणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर हीच होती आपली 13 ऑक्टोबर रोजीची रात्रीची पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आतापर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. तर आता आपण व्हिडिओच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेट्ससोबत, तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.